राज्य शासनाचा वाढीव मोबदला सरसकट दिवाळीपूर्वी अशांच्या खात्यात वर्ग करावा, प्रमुख मागण्यांचे निवेदन घेऊन अशा धडकल्या। जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दलनात अशांनी दरमहा वेतन चिठ्ठी देण्यात यावी, दरमहा 5 तारखेपर्यंत मानधन अदा करण्यात यावे, मागील सर्वेक्षणाचा मोबदला त्वरित देण्यात यावा, ऑनलाइन कामाकरिता मोबाईल उपलब्ध करून द्यावा व योग्य प्रशिक्षण देण्यात यावे, मातृत्व वंदन योजनेचे मानधन त्वरित अदा करण्यात यावे, सन्मानजनक वागणूक देण्यात यावी, छापील रजिस्टर देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले। सिटू संघटनेचे जिल्हा सचिव आहे। आम्हाला नोव्हेंबर ते मार्च पर्यंतच आणि जुलै ते सप्टेंबर पर्यंतच मानधन सर्व आशांना 55,000 पडायला पाहिजे, परंतु इतर जिल्ह्यांमध्ये 55,000 रुपये पडले, परंतु यवतमाळ जिल्ह्यात 45,000 रुपये आणि पैसे पडले काही तालुक्यामध्ये, आणि यवतमाळ तालुक्यात अजूनपर्यंत पैसे पडलेले नाही। फक्त आम्हाला दुसरीकडून माहीत झालं की 30,000 रुपयांनी आशांचे पैसे टाकण्यात येत आहे, काहींना 28,000 टाकले, काहींना 27,000 टाकले, कोणाला 23,000 टाकले, तर असं का? याचा आम्हाला जवाब विचारायचा आहे की आम्ही काम केलं, आमच्या घामाचे पैसे आहे ते आम्हाला आमच्या कामाचा दाम आणि दामाचा घामाचं आम्हाला पैसा मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही डीओच्या सरांना भेटायला आलो आणि निवेदन द्यायला आलो। महेश्वर आहे, मी नागरी 3 ची आशा वर्कर आहे, आणि आमचं जे वाढीव मानधन आहे ते नोव्हेंबर ते मार्च 23 पर्यंत आहे आणि जुलै ते सप्टेंबर पर्यंत हे असे आम्हाला एकूण 55,000 मिळायला पाहिजे, पण अद्यापर्यंत आम्हाला एकही रुपया पडलेला नाही आहे। आणि आता दिवाळी आहे, आम्ही आमच्या बाळांना कपडे वगैरे किंवा कोणती काय खरेदी करायची असली तर कशी करायची। महाराष्ट्र TV24 करिता अक्रम दिवान, यवतमाळ। नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार। आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1,500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा।